आमचे जोईल बुवा सुंदर असं भजनाची सुरुवात कैलासवासी परशुराम पांचाळगुंजांची आठवण करून दिली सुरुवाला सुरुवातीला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे आमच्या पुवांसाठी एकदा म्हणजे सुंदर अशी सुरुवात केलेली आहे भजनाची भजन या माध्यमातून आमच्या जोईल भाऊंनी सुरुवात केलेली आहे त्या निमित्ताने आणि त्याचबरोबर प्रबोधनात्मक आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. धन्यवाद देतो बुवा तुम्हाला खरोखर तुमचं पुढे भावी आयुष्य खरोखर खूप चांगलं आहे. सुंदर भजन आहे तुमचं. आवाज बसला तो नैसर्गिक अडथळा त्याबद्दल काय वाईट काय माझं पण बसलेलं त्याबद्दल काय मी काय त्याबद्दल तुमचा काहीच बोलणार नाही कारण तो नैसर्गिक आता हा होता कधीतरी होता म्हणजे जास्त भजन केल्यावर होता ते का परत सकाळची झोप लागतात तू का दाव पाया का मला सांगितलं काय तो मिक्सर मनाक लागलं काय साधून आया त्याच्यावर सात आठ पोरा मनाक लागलो झोपती आता मी पोरगी बघतोय सात आठ काय माका दिसतोय काय सात आठ झोपती बरा गुवांच्या म्हणण्याप्रमाणे सात आठ झोपती ठीक आहे झोपती बर त्याच्यात एवढे बटनात ना तू दीडशे म्हणून सांगलं किती साधारण दीडशे सुमारे दीडशे अरे दीडशेच्या बाहेर पण असते आपल्या काय कळत ना काय तुझ्या लागला तर लागला वय बाबा भारी एक नंबर आलो नको सुंदर सावळ काय आपल्या नाडीओ ना त्यांच्या हातात असतात गोवा जर आपल्या किती खय बोलता तो एका खय धगवतो ते बरोबर धगवते पण ते तसले नाही कारण दोघांना समान समान ठेवलेलं आहे त्यांनी सुंदर साऊंड लागलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यात कोणी सांगितलं कोणी सांगितलं की घरचो मिक्सर फूट आणि खट्या म्हणजे त्याला तीन घेर असतात मनात लागलो म्हणजे सुरुवातीक पहिलो फर्स्ट सेकंड आणि थर्ड मध्ये सगळं डायरेक्ट चटणी महिला मंडळानं माहित असते तू लावतो काय घराकडे मिक्सर लावतो लावतोय तर लावतोय म्हणून भावी आयुष्यात बरा आता बरं झाला तुझा नाही झाला म्हणजे झाला का तुका हळूहळू स्वयंपाक म्हणजे किचन मध्ये यावचा लागताला आता लावतो लागतो आणि यात बघून ठेव त्या मिक्सरच्या खाली यात बटन असता त्यांना माहिती असत जुने मिक्सर ते सोंडक्यावाले होते बघा सोंडक्यावाले पुढ्याचं सोंडक्या आणि वरती मध्ये असो दांडो असो म्हणजे ते जुन्यातले त्याका खाली एक बटन होता मस्करी नाही रे खरा खाली बटन होता तर ताजा दाबला बटन तो भंगलो बंद झालो शोधित राहतो मग अरे बटन खेळा बटन त्याका उलटो कर तो उलटो आणि मग हे बघ खाली एक बटन आहे का बाकी सुंदर मागडो त्याच्यातून पडलो पिशेतून माझे डोळे फुटलेले बुवा का म्हणता बांगडो कसो पडलो ह्यो तो गेलो ह्यो देवगडा त्या दिवशी गेलो आणि म्हणाला लो माझ्यावाल्या काय अरे बांगडे कसे तो म्हणाला शंभराक भा बरोबर ना शंभराक जा अरे कशा भान कशा भान म्हणाला लो चुलत भावान आणल्या ना भाऊ म्हणतो चुलत भाव तुटतो सुंदर बुवा बोलाक लागा तुम्ही बिंदास बोला बया तुम्ही नाही बोललास तर माका थांडवाचा लागताला बरोबर की नाही का त्यामुळे जरा बोला घेवा तुम्ही बाकी सुंदर त्या दिवशी असाच काय झालाय तो कलमातला सांगला तो ह्यो एकदा आता या कलमात सध्या कलमाचं सीझन आहे तर पोरग्या थैलाच बघल्या ना असं माका कळलं ते सांगू होते का तू म्हणजे थैलाच काय जवळचा कोणतरी हा बॅर लागू ना ती गोळी लागली ती मग खरी तो हसतो मनापासून तर जवळच आणि तो ह्यो कलमात बसलेलो आपल्या पिरेसी घेऊन बेबला बसला आणि ह्यो कलमात झाडा कुणाक बसलेले आंब्याच्या कलमात म्हणून आंबो पडा था कपडा पिकलेलो असत तर ते कलमाच्या मुळाची दोघा बसलेली आणि ह्यो काय म्हणता प्रिये म्हणाल तुझ्या डोळ्यात मला पूर्ण विश्व दिसतय काय म्हणाले बुवा प्रिये तुझ्या डोळ्यात मला मला विश्व दिसते ते पाटी आजोबाना ते पाणी मारित होते ते फवारणी वगैरे करीत होते ते म्हणाले ती अब आपल्या मला तिच्या डोळ्यात विश्व दिसता तर आठ दिवसापूर्वी माझं रेडो चुकलेलो तो काही दिसता काय
कित्याक पडलो तो थंयसून तो गाडयेक किक मारले थेट घराक देवगड मार्गे टाकले डायरेक्ट कुणकेश्वराक. बरं ना बुवा, वय किदा सांगली गोळी खरी लागली या रकडे असला तर करून टाक बाबा, लग्न लोकांची जमत नाही. बरं बुवा खरं सांगतो, तुझ्या माहितीसाठी सांगते बुवा, जमला असतात तर करूक लागायचा, नाही तर आता 30 झाली तो मेलो करवा. साधारण 35 गेली त्यांना हे थांबायचं नाही, सगळा गुटायचं थेट हिमालय ओळखी देतच नाही. असलं तर करूक लाग, चांगली गोष्ट आहे असलं तर. त्याच्यात काय लाज वाटण्याचं काय ना, आता शेवटी प्रेम आहे ते, होय ना. बाकी सुंदर बाकी सुंदर वाणी भजन भजनाला नाव ठेवणार नाही, कारण जे आहे ते आहे, भजन त्यांचं सुंदरच आहे. थोडस आवाज बसलाय, आवाज माझा सुद्धा बसलाय, सांभाळून तुम्ही घ्या. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय, नक्कीच बोलणार त्यानंतर माझा गजर आहे. कारण काय आहे, स्थानाला महत्व आहे या ठिकाणी, हे पवित्र स्थान. आज बघा, रस्त्याने आपल्याला जाताना जर एखादा साप दिसला तर आपण त्याला काठीने मारतो, मारून टाकतो, त्याला जिवंत सोडत नाही. पण तोच साप एखाद्या शिवपिंडीवर दिसला किंवा एका मंदिरात दिसला तर आपण त्याला काय करतो, त्याला पुजतो, बरोबर की नाही, त्याला दूध दाखवतो. कारण काय, स्थानाला महत्व आहे, कारण तो शिवपिंडीवर दिसला त्या स्थानाला महत्व आहे, बरोबर की नाही. हा असा दिसला तर त्याला मारतो, म्हणून स्थानाचं भान ठेवून या ठिकाणी आपण भजन करायचं आहे, मनोरंजन हे नक्कीच होणार. तसंच या ठिकाणी बघा, कोणी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे अरे तेला वाजून किंमत काय, समईच्या वातीला तेला वाजून किंमत काय, समईच्या वातीला पाण्या वाजून किंमत काय, जमिनीच्या वातीला पाण्या वाजून किंमत काय, जमिनीच्या वातीला अरे धारा वाजून किंमत काय, तलवारीच्या पाट्याला आणि बाळासाहेबांशिवाय मरणार नाही, महाराष्ट्राच्या वातीला, महाराष्ट्राच्या वातीला, महाराष्ट्राच्या वातीला. बुवा बाळासाहेब ठाकरे आज जर मुंबईमध्ये जर मराठी माणसाला जर हक्काचं व्यासपीठ जाईन नाही दिल्याने असताना आज मराठी माणूस कुठले कुठे फेकला गेला असता, बरोबर की नाही, बरोबर की नाही साहेब. आज बाळासाहेबांमुळे मराठी माणसांचं अस्तित्व आहे. कारण काय, शब्दात ताकद होती, मुंबई बंद बंद साठ नाही सुट नाही, पाटल्या दर्शन पण काय चालू नाही, अशी त्या शब्दात झोतक होती. म्हणून बुवा बाळासाहेब ठाकरे होऊन गेले, त्यानंतर आता कोण अजून तर वाटत नाही, त्यानंतर राज ठाकरे आहेत, बघू पुढे काय होईल ते. या ठिकाणी रुमाचा भंग घेऊया. बहुत सुकृताची जोडी
Thank you.
सुगना रे ओ सादरी रूपा मा तालो जनी सुगना रे ओ सादरी।